पाहूयात पुढची बातमी. मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी 6:30 सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीबाबत आणि ही स्थगिती उठवण्याबाबतच्या पर्यायांवर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षण स्थगितीचे पडसाद राज्यसभेतही उमटले. तर मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी सर्वपक्षीय खासदारांनी केली आहे. तर दुसरीकडे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी खासदार संभाजी राजेंनी केली आहे. तर मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारनं न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडावी अशी विनंती खासदार राजीव सातव यांनी केली आहे. तमिळनाडू सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून 69% केली आहे. गेली 26 वर्ष हा कायदा तिथे अंमलात आहे. या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आरक्षणाचा कायदा करावा, मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करू इच्छितो. आने वाले समय में सर्वोच्च न्यायालय के लार्जर बेंच की तरफ ये मामला हीरिंग के लिए है. और जो सर अभी सुप्रीम कोर्ट में हीरिंग हुई थी उसमें केंद्र सरकार ने अपनी बात नहीं रखी थी, तो मेरा केंद्र सरकार से आग्रह है कि आने वाली लार्जर बेंच की हीरिंग में राज्य सरकार के साथ केंद्र सरकार भी मराठा आरक्षण के पक्ष में बात करे. यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्यात. उद्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या नोटीस बजावल्यात. शहरामध्ये जमावबंदी लागू असल्यानं 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. तरीही या कार्यकर्ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठी महासंघ आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संबळ बचाव आंदोलन करण्यात आलं. शहरातील 3 आमदार आणि 1 खासदार यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत हे आंदोलन करण्यात आलं. राज्य पोलीस दलाला कोरोनाचा विळखा पडलेला आहे. गेल्या 24 तासात 8 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर राज्यामध्ये आतापर्यंत 202 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि काल दिवसभरात 371 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. राज्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 19,756 इतकी झाली आहे. पुण्यामध्ये मारहाणीची